अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन। अनेक लोक आहेत इडलीने माखलेले आणि त्या अंधारात पाय दाबतात, अंधारात त्यांचे पाय धुतात, हे डोकं दाबून देतात, हे सुद्धा दाखवा ना। मी तर तिथं सत्संगामध्ये गेलो होतो, वारकरी व्यवस्थेमध्ये गेलो होतो, वारकऱ्यांना असं या अलीकडच्या काळामध्ये बदनाम करण्याचं काम या महाराष्ट्रातल्या मागच्या फडणवीस सरकारमध्ये झाला। त्याच्यामध्ये साप सोडण्यात आलेला होता, लोकांना भीती दाखवण्यात आली होती, वारकरी प्रथेला बंद करायचा प्रयत्न सातत्याने केला जातोय। मी वारकरी प्रथेतला माणूस आहे, स्वाभाविक आहे की त्या ठिकाणी संत गजानन महाराजांची पालखी आली आणि ते दर्शन घ्यावं हे माझं काम होतं, मी केलं। आता पाणी वरतून टाकावं लागतं, आता हर घर में नल, नल में जल असं जे नारा लावला होता ते जलच नाहीये ना, तर वरतून पाणी टाकावं लागेल ना। पाणी टाकलं गेलं ते तर मी लोकांच्या समोर केलेलं आहे, पण ईडीमध्ये सीबीआयमध्ये जे चिखलात सापड चिखलात ते धुतात तिकडे पाय आतमध्ये अंधारात, मी तर उजेडातच होतो। तर हे आपण दाखवलं पाहिजे, थोडस त्याच्यावरही काम करा। नाना पटोले सगळीकडे नाना पटोले दाखवा। मी तुम्हाला मागच्या काळी सांगितलं माझं नाव नाना आहे, उलट करा सरळ करा नानाच दिसणार आहे, त्यामुळे मला त्याचा काही फरक पडत नाही। मी तुम्हाला शुभेच्छा देतो की मला तुम्ही रोज कुठल्या ना कुठल्या कारणाने दाखवताय, विवादित करता आहात, तर तुम्हाला शुभेच्छाच आहे। याचा आमचा प्रचार तुम्ही करता आहात, त्याबद्दल आपल्याला शुभेच्छा। एक मी एक गोष्ट त्या निमित्तानं सांगतो की विरोधक म्हणतात की मोदी सफाई कामगारांचे पाय धुतात, मी रोजच काम ते आमचं कामच आहे। तुम्ही तर व्हिडिओच्या समोर कॅमेऱ्याच्या समोर करता, आम्ही रोजच धुतो लोकांचे गरिबाचे पाय, त्यामुळे आम्हाला